नमस्कार, मी धनश्री तुमचा हाऊस क्वीन मध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ दे. आज आहे शुक्रवार आणि आज आहे गुरुवार. आणि आता मी गावी जाण्यासाठी बॅग भरते. कालचा व्लॉग येऊ शकला नाही कारण हेच धावपळ आणि घरातलं सगळं हे वगैरे. आणि काय काय घेतलंय कारण राहणार आहे अर्धा दिवस आणि नवरात्रीचा सीजन आहे. एक दोन प्लॅन केलेत पण मला माहित नाही की माझे प्लॅन्स कुठलेच सक्सेसफुल होत नाहीत, तरी पण बघते. आणि काय काय मी कशी बॅग भरते नेहमी जाताना तर ते मी तुम्हाला दाखवते. खूप साऱ्या मैत्रिणी असं होतं की तू ट्रॅव्हलिंगला जाताना बॅग्स कशा भरतेस किंवा काय काय नेसेसरी वाटतं ते आमच्याशी शेअर कर, तर मग दाखवते चला. तर माझ्याकडे ना पाउचेस असतात, हे असे छोटे छोटे, हे वाला आणि हा एक पाउच आहे आणि हा एक आहे. तर यामध्ये मी माझे जर सणवार असेल किंवा लग्न काय कशासाठी जात असेल तर त्याचे मिनिमम प्रोडक्ट्स भरते. ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच की काय काय घेते, जे आपले टॉयलेटरी प्रोडक्ट्स असतात किंवा बाकी आपले रेग्युलर स्किन केअरचे, तर ते मिनिमाइज घेते कारण सगळेच आपण घेऊन जाऊ शकत नाही. आहेत सगळे पण घेऊन जाऊ शकत नाही. पण कपडे काय घेतले ते आधी दाखवते मी. तर ही आरोची छोटी वाली बॅग, कारण ही त्याची बॅग आहे आणि त्याच्या बॅगेत त्याचेच कपडे पाहिजेत असं आहे. तर मी कधी कधी यूज करते, आरोच इतके काय कपडे नसतातच जास्ती करून, मुलांचे एवढे ते असतात कपडे मला. तर आरोच्या कपड्या, तर हे आरोचे जे सगळे कपडे आहेत त्याच्यामध्ये कुर्तीज मी घेतलेल्या आहेत दोन. हे दोन कुर्ती दसऱ्याला आणि मध्ये घालायला घेतली, तर त्यानंतर हा एक एक्स्ट्रा कुर्ता घेतला आहे. त्याच्यानंतर हे शर्ट आहेत त्याचे, कारण त्याला फॉर्मल शर्ट खूप आवडतात. त्याच्या ट्राऊझर्स आहेत आणि खाली जीन्स ठेवल्यात दोन, कारण तो जीन्स एवढ्या नाही आवडत त्याला, ट्राऊझरमध्ये तो कम्फर्टेबल असतो. आणि इथे रेग्युलर यूजसाठीचे त्याचे कपडे आहेत आणि हे एवढंच आहे त्याच्या कपड्यांनी भरलेलं. तर मी हे एका जे वरचं पाऊच असतं ना त्याच्यामध्ये भरलं आणि हा जागा रिकामी ठेवला आहे, कारण का एक्स्ट्रा सामान जे नंतर गावी घेऊन जायचं आहे, म्हणजे माझे हे जे सगळं पाऊचेस भरणार ते इथे आणि काही भेट वगैरे घेऊन जायचे ती इथे ठेवणार आहे. पण हा जागा मी रिकामी ठेवला आहे तर हा नंतर भरेल. आणि मला लय चूज करावं लागतं हे असं कपड्यांचं म्हटलं ना, तर पहिला सगळे काढून ठेवते मी कुठले कुठले घेऊन जायचे, त्यानंतर एंडिंगला मी ठरवते की हा हे घेऊन जायचे. त्यानंतर माझी जर म्हणाल बाय तर माझी तुम्हाला माहीत आहे काय झालं असेल. अय्यो देवा. तर इथे जे आहेत इथे मी सगळे माझे नाईटवेअर आणि जे इनरवेअर्स असतात ते इकडच्या साईडला ठेवलेले आहेत सगळे. आणि दोन नाईटवेअर मम्मीचे गाऊन असतात त्यामुळे एवढं काही घेतलेले नाहीत. आणि इथे जे आपले इनरवेअर असतात ते, आणि इथे हे जे सगळ्यात ना तर ते कुर्ती सेट्सच आहेत, म्हणजे एकामेकावरच ठेवलेत मी जवळजवळ. एक दोन तीन, म्हणजे आता तुम्हाला दाखवते, हा एक हा एक दोन, हा तिसरा, हा एक स्कर्ट आणि हे घेतलंय टॉप, हा चौथा पाचवा. पाच कुर्ती सेट घेतल्यात कारण ओढणीचेच ड्रेस कारण आपण गावात चाललंय. आणि इथे स्कर्ट्स वगैरे मी घालते असा काही इश्यू नाही. आणि हे दोन जे तुम्ही म्हटलं होतं ना मीमध्ये दाखवलेले मी ड्रेस पीस घेतले होते तर ते हे आहेत, स्टिच करून झालेत गावी घेतल्यानंतर घालेन मी तेव्हा तुम्हाला दिसेलच. हे इकडच्या साईडला आहे आणि या साईडला आहे साड्या. आणि दसऱ्याला जे कोणतं ड्रेस साडी घालणार आहे ती, तर ह्या माझ्या दोन बॅग्स आहेत म्हणजे लागतील ड्रेसवरती. ह्याच्यामध्ये राजश्रीने ब्लाऊज स्टिच करायला दिले होते ते आहेत. हा एक हे आहे लेहंगा सेट आहे, ही साडी आहे आणि हे काही कुर्तीज आहेत जे मावशीला हवे होते. ते कोणते आले बघते. हां, मी बॅग भरत होते इतक्यात एक काका आले, कारण वॉल माउंट करायच्या काही गोष्टी आहेत तर त्या करण्यासाठी ते आले होते. दोन तीन दिवस आम्ही सांगितलं होतं पण ते गावी गेल्यामुळे येऊ शकले नाहीत. नेहमी आम्ही यांनाच बोलवतो तर ते ही गोष्ट आणि त्याच्यानंतर जे पडदा होता ना जिथे पडदे लावले तर ते पण थोडंसं स्क्रू ढिले झाले होते तर ते मी करून घेतले. आणि त्याच्यानंतर मग बॅग भरायला घेतली. इथे काय केलेलं आहे की माझी बॅग मी मगाशी दाखवलं की ती भरत होते मी. आणि त्याच्यानंतर ही आरोची बॅग, आरोच्या बॅगेमध्ये इतकं काय असं हे
ठेवलेलं नव्हतं, थोडी एक्स्ट्रा रिकामी होती. तर मग मी बाहेर गेले होते मगाशी जेव्हा ते ड्रिलिंगचं काम सुरू होतं, तेव्हा म्हटलं भेट अनुया. कारण कितीही तुम्ही गावाकडे जाताना, माझं कसं होतं, मुंबईवरून गावाकडे काही घेऊन जायचं म्हटलं तर एक्स्ट्रा लगेज होतं, त्याच्यामुळे मग मी टाळायचे नेहमी की हा तिकडच्या तिकडे कोल्हापूरला उतरल्यावर काहीतरी घेऊन जाऊ. पण कसं होतं की कधी कधी मुंबईवरून माणूस आला ही जरा गोष्ट वेगळी असते. मग ते माझे अंकल वगैरे जरा असतं की हां इकडचं काही कोणी पण घेऊन द्या, आम्ही खातोय की मुंबईवरचं काहीतरी असायचं. मग ते तेव्हापासून मी मुंबईवरचं घेऊन जायला लागले. आणि जिलेबी खायची आहे सगळ्यांना, त्याच्यामध्ये माझ्याकडे गिट्सचे जिलेबीचे हे पण होते पॅकेट्स, ते पण मी करून दाखवेन. तर ते पण घेऊन चालले. चिक्की होती, चिक्की पण घेऊन चालली. गावी गेल्यानंतर काढून दाखवेन मी काय काय घेतलेलं आहे ते. आणि मावशीच्या मुलांना खाऊ घेतलेलं आहे. आता मोठी झालीत ती, पण लहानच आहेत माझ्यासाठी. कारण मी त्यांची दिदी, म्हणजे जवळजवळ मी त्यांच्यापेक्षा ना, माझा मावशीचा मोठा मुलगा जो आहे तो आत्ता फर्स्ट इयरला आहे, 12वी झाले त्याची. आणि मी त्याच्यापेक्षा म्हणजे जवळजवळ तो असेल 19 वर्षांचा मी आहे, म्हणजे 10 वर्षाने मोठे आहे, 10-11-12 वर्षाने मोठे आहे मी त्याच्यापेक्षा. तर मग तरी सुद्धा ती लहानच आहेत. आणि ह्या दोन एक्स्ट्रा बॅग्स ज्या आहेत माझ्याकडे त्या घेतल्यात मम्मीसाठी. आणि हे सगळं पॅक केले, फायनली हे बॅग पॅक झालेलं. आणि मला आश्चर्य वाटतं की विदाऊट मी कुणाची हेल्प न करता बॅग पॅक केलेली आहे. कारण दरवेळी माझा नुसता गोंधळ असायचा, कारण नेहमी ठरलेलं असायचं की हे घेऊन जायचं, पण बॅग कशी भरते तेच मला समजायचं नाही. मी मोजकंच सामान घ्यायचे तरीसुद्धा बॅग भरणार. त्यामुळे सचिन नेहमी म्हणतात की एवढं कुठं महिनाभर राहायला चाललेस की आपण जेंट्सचे कसे दोन कपडे घातले, दोन बनियान इनरवेअर वगैरे घातले की संपलं. लेडीजचं तसं नसतं की हे ड्रेस, मग ते ड्रेस, त्या ड्रेसवरचं सगळं मॅचिंग, मग ह्या ॲक्सेसरीज आल्या. आणि सणवाराच्या वेळेला आपण गेलो तर मग काही विचारायचंच नाही. मेकअपच्या वेळ सामानाच्या वेळी मी असं करते की भरपूर सामान आहे माझ्याकडे, पण त्यातल्या त्यात मी काय करते, त्यातले छोटे जे पाऊचेस असेल ते घेते. आता हे जे पॅलेट घेतले छोटंवालं ते पण छोट पाऊच, म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली राहावं असंच घेतले. त्यानंतर जे फाउंडेशन मला सूट होतं, फाउंडेशनचे 3-4 शेड आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या ब्रँडचे, जे मला खूप छान पद्धतीने आणि मस्त दिसतात सूट होतं, तर ते मी घेतलेलं आहे. काजळ, पेन्सिल, आयलाइनर, बेसिक मेकअप जो सेट असतो ना, तर तो घेतला आहे. तुम्ही खूप जणींनी विचारलं की तुझं बेसिक प्रोडक्ट्स दाखव, प्रमोशनल प्रोडक्ट्स नको. तर प्रमोशनल प्रोडक्ट्स जे चांगले आहेत ते दाखवते, बेसिक प्रोडक्ट्स मी दाखवतेच तुम्हाला. एकदा मी दाखवलेले होते पूर्ण, पण तो जुना व्हिडिओ असेल मे बी. ठीक आहे, मी घरी गेले ना तर मेकअप करताना मी दाखवेन तुम्हाला बेसिक प्रोडक्ट्स माझ्याकडे कोणते आहेत, जे मला सूट होतात मी वापरते. तर मग जे फक्त नेसेसरी लागतील किंवा गरजेचे लागतील तेवढेच प्रोडक्ट मी घेतले आहेत. कारण जास्त फार असा भडक मेकअप कुठे करायचा नसतो आपल्याला. लग्न वगैरे असेल तर ओके ठीक आहे, नाहीतर बाकी समारंभाला वगैरे हे असतात. आणि माझं कसं आहे की मला कानातले मॅचिंग घालायला खूप आवडतात. मग जेवढे मी ड्रेस कुर्ती सेट घेतले त्यांच्याशी मॅचिंग असणारे सगळे कानातले मी बाजूला घेतले. आणि हा जो डब्बा दिसतो ना कानातल्यांचा, तर तो मी ॲमेझॉनवरून घेतला होता. तो मी ॲमेझॉनवरती ज्वेलरी ऑर्गनायझेशन किंवा इयरिंग्स ऑर्गनायझेशन म्हणून टाकलं ना, तर तुम्हाला मिळून जाईल. मला वाटतं 250 रुपयामध्ये दोन डबे मी घेतले असेन. मला आत्ता किंमत माहिती नाही, कारण झाले 2 वर्ष याला घेऊन. कर्लर पण मी घेतला, मे बी राजश्री आली आणि राजश्रीचे केस कर्ल करावे लागले तर, कारण राजश्रीकडे माझा स्ट्रेटनर आहे अगोदरचा. आणि ते मी ब्लशर घेतलं, कॉन्टोरिंग पॅलेट घेतले, क्लिप्स घेतलेत, कारण मी केस जेव्हा एका साईडला बांधते तेव्हा म्हणजे वरती असे. त्याच्यानंतर लिपस्टिक शेड पण घेतले. तुम्हाला सांगते, लिपस्टिक तुम्हाला घ्यायचे असतील ना तर मम्मा अर्थच्या लिपस्टिक बेस्ट आहेत, अगदी मॉइश्चराईज ठेवतात ओट आणि कलर पण खूप मस्त देतात. आणि ड्राय तर अजिबात होत नाहीत. मला सगळ्या म्हणजे मेबेलिनचे पण मी ट्राय केले लिपस्टिक, लॅकमेचे पण ट्राय केले, पण मम्मा आर्टचे मला खूप म्हणजे खूप आवडले लिपस्टिक. भयंकर छान आहेत, मस्त अगदीच. म्हणजे कोणताही शेड त्याच्यामध्ये, जे म्हणजे 12 ते 13 शेड्स आहेत माझ्याकडे, सगळे शेड्स अगदी तुमच्या चेहऱ्याला मॅच होतात, तुमचा स्किन टोन कुठलाही असेल. मी सांगितलेलं आहे 2-3 वेळा, मी तुम्हाला लिंकसुद्धा दिलेले आहेत, पण तुम्हाला जे माझे बेसिक मेकअप प्रोडक्ट्स आहेत त्यांचे लिंक्स हवे असेल तर मी गावी गेल्यानंतर दाखवेन मी परत. आणि मग सगळ्याच, कारण वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत, मी एकाच ब्रँडचे सगळे प्रोडक्ट नाही आहेत माझ्याकडे. पर्पलचं आय मस्करा असेल माझ्याकडे, किंवा फाउंडेशन माझ्याकडे आत्ता मी घेतलेलं आहे माझ्यासोबत, ते मेबेलिनचं आहे, कारण लॅकमेचं पण फाउंडेशन आहे माझ्याकडे. त्यानंतर मम्मा अर्थचं पण फाउंडेशन आहे. तिन्ही फाउंडेशन मला खूप छान सूट होतात आणि वेगवेगळ्या मेकअप लुकला ते फाउंडेशन्स मला छान हेल्प करतात. त्याच्यानंतर आय पॅचेस घेतलेले आहेत, मेकअप रिमूव्हरचं जो पाव हे आहे ना वाईप्स त्या घेतलेत, कारण मिसिलर वॉटरनं माझे डोळे खूप जळजळतात. 2-3 वेळा मी ट्राय केलं. त्यानंतर पर्पलचं आहे 24K गोल्ड ऑइल पण घेतले, कारण मेकअप खूप छान सेट होतो. प्रायमर पण घेतले मी पर्पलचं. त्यानंतर अयुगाचं माझ्याकडे जे
तुम्हाला दाखवलं होतं मी सनस्क्रीन लोशन, तर ते घेतलेलं आहे. त्यानंतर डिओची सेंटची एक बॉटल घेतलेली आहे. बँगल्स घेतलेल्या आहेत, ज्या जेवढ्या नेसेसरी वाटतात त्याच तेवढ्या घेतलेल्या. आणि मला खरंच अजूब वाटतं की मी एवढं मिनिमाइज सामान कसं घेतलेलं आहे, कारण मला नेहमी माझा असं गोंधळच असायचं हे घेऊ की ते घेऊ. आणि ह्या तिन्ही पाउचेसमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मी बसवणार आहे सगळे सामान. आणि असे पाउचेसना खूप 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 उपयोगी पडतात एका डब्यामध्ये घेण्यापेक्षा, कारण हे तुम्हाला ऑर्गनाईज ठेवतात सगळ्या गोष्टी. तुम्हाला मिंत्रावरती नाही भेटणार मला वाटतं, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती ना तुम्हाला ट्रॅव्हलिंग पाउचेस जे ऑर्गनायझर्स किंवा असतात ना ते मिळतात. म्हणजे अगदी बँगल्स ठेवण्यापासून, ज्वेलरी ठेवण्यापासून, किंवा हे डिओज ठेवण्यापासून, तुमचे इनरवेअर किंवा शूज ठेवण्यापासून, सगळे ऑर्गनायझर पाउचेस जे असतात ना ट्रॅव्हलिंगचे, तर ट्रॅव्हलिंग पाउचेस सगळे मिळतात. पण माझं कसं आहे, माझ्याकडे हे ऑलरेडी घरात कुठल्या ना कुठल्याचे पाउचेस आहेत. जसं हे पार्क अवेन्यूचं सचिनचं जे शेवींचं सामानवालं पाउच असतं, मग ते कशाला टाकून द्यायचं, मग ते मी वापरते. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे पाउचेस जे गिफ्ट्समध्ये मिळाले होते ते आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी ते ट्रॅव्हलिंगवाले पाउचेस काही घेतलेले नाहीत, कारण हेच मला बरे पडतात आणि उपयोगी पण पडतात. मग ही कुठे टाकून देऊ ते खरेदी करून, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित जातं सामान. त्यामुळे हे तीन पाउचेसमध्ये व्यवस्थित सामान मावलेलं आहे मी. आणि बेटर हे की लास्ट टाईमला कोल्हापूरला जेव्हा गेले होते ना, तेव्हा पण मी ह्या व्हाईट कलरच्या पाऊचमध्येच फक्त थोडंसंच मेकअपचं सामान घेऊन गेले होते, आणि ते मला बरं पुरेसं पडलं होतं. पण तेव्हा मी 2 दिवसासाठी गेले होते, आणि आता मी चालले 8-10 दिवसांसाठी, आणि ते पण सगळे पूर्ण नवरात्रीचे दिवस आहेत. आणि मला नवरात्रीमध्येच गावी जायला भेटतं, ना दिवाळीमध्ये. दिवाळीमध्ये मे बी भेटेल न भेटेल माहीत नाही, पण दिवाळीचे मेन जे दिवस असतात लक्ष्मीपूजेपर्यंत ते इथेच थांबावं लागतं. गणपतीलासुद्धा मला इथेच थांबावं लागतं, जायला मला भेटत नाही. आता हा ममार्चा मी आय मस्करा घेतलेला आहे, कारण खूप मी ऐकलं होतं आय मस्करा ममार्चे मेकअपचे प्रोडक्ट्स रिअली, म्हणजे रिअली इतके मस्त आले आहेत ना, मला वाटलं नव्हतं की स्किन केअरबरोबर ममार्थ मेकअपचे प्रोडक्ट्स सुद्धा इतके चांगले बनवेल. कारण मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये मला वाटायचं की मेबलिन, लॅकमे, पर्पल हेच चांगले गोष्टी आहेत, पण ममार्थच्या स्किन केअरचे प्रोडक्ट्स तरी मी मान्य करतेच, कारण व्हिटॅमिन सी फेस वॉश हा खूप म्हणजे खूप मस्त सूट झाला. हेअर ऑईलबद्दल मी एवढं सांगू शकत नाही, कारण मला इतके चांगले रिव्ह्यूज मला हेअर ऑईलचे भेटले आहेत. खूप जणींनी डँड्रफवरती मला हेअर ऑईल विचारतात, तर रिसेंटली खूप जणी मला रिव्ह्यूज दिले की पतंजलीचा डँड्रफचा एखादा शॅम्पू की हेअर ऑईल आहे, शॅम्पूच आहे मे बी, तर तो खूप चांगला ठरला आहे हेअर ऑईलवरती, आपल्या डँड्रफवरती. कारण सचिन पण म्हटले, त्यांचं जे एक हे आहेत कलीग आहेत, ते पण बोलले की पतंजलीचा शॅम्पू बेस्ट ठरलेला आहे. इथे बहुतेक जास्त वजनामुळे चैन जराशी सुटले, ती पण मी नंतर फिक्स केली. आणि अशा प्रकारे माझ्या 2 बॅग्स, त्यानंतर 1 हँडबॅग तयार झालेली आहे. आणि ही खूप सोपी, जवळजवळ 150 रुपयाची हँडबॅग आहे, मला लोकल मार्केटमधून मिळाली होती, पण इतकी बेस्ट आहे ना, त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये बिंदास्त मी वापरू शकते, खराब झाली तरी टेन्शन नाही. ते एक काम करूया, तुझ्यासाठी ते वॅनिटी वॅन असते ना ती बुक करूया आपण, ते घरासारखंच असते, कुठंही फिरते. नाही तुटे भेटेल कुठेतरी, ते सगळंच राहील इथं. गप बस, उगीच काय डोकं फिरला करू नकोस. एवढे चांगले चांगले ड्रेस आणि यूज घालायचे. दांडियाला तुझ्याकडे ड्रेस आहे, जीवावर येते ना ठेवायला. हा काय ग, बाय बाय तरी कर तुझ्या कपड्यांना, टाटा कर, येत नव्हे येतो बाळांनो असं म्हणून सांग. आत्तापासून जरा मायागुडी लाव ने, ते आपल्या लेकरांना सोडून आई कशी गेली होती आधीच, 2 दिवस आधीच जरा प्रिपरेशन करते. आणि ते काय झुला घ्यायला लागलीस आहे काय, वर ठेवलं ते काहीतरी सरप्राईज आणलेलं दिसतंय माझ्यासाठी.
बॅग भरून जेवण वगैरे आवरलं, पण नेहमी मी जेव्हा स्टेटसला गुलाबजामून वगैरे करते आणि ठेवते तेव्हा मावशीची मुलं जे ते खूप बोलतात की दीदी आम्हाला कधी मिळणार खायला असं करून. मग मी म्हटलं ठीक आहे आपण इथूनच करून घेऊन जाऊ, कारण तिथून गेलं की बाहेर गेलं की खूप आळस येतो आहे मला, त्यामुळे मी करायला घेतलेले आहे ते गुलाबजामून. आणि कढई आणलेली आहे लोखंडाची कढई, खूप जणी मला म्हणायची की लोखंडाच्या कढईत तू तळत जा, आणि हे बघून मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच मी ही कढई कुठून घेतलेली, कारण तुम्ही मला विचारणार हे मला 100% माहीत आहे. आणि नेहमी जेव्हा आपण माहेरी जाते तेव्हा आपल्या हातचं काहीतरी करून घेऊन जाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही असं वाटतं मला. गुलाबजामून सगळ्यांचेच फेवरेट आहेत इन्क्लुडिंग मी, तर ते मी आता घेऊन जाते करते आणि आवरते आहे सगळं. खूप वेळ झाला मला आवरायला, 11:30 वाजले बरोबर, आणि उद्याचं काम थोडंसं अजून आहे कारण डीमार्टला पण जाऊन यायचं आहे, अजून थोड्याशा गोष्टी आहेत तर त्या करायच्यात, घरातलं पण काही गोष्टी सेट करून जायच्यात. आता 8-10 दिवसानंतर मग मुंबईचे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील, आता माझ्या माहेरचे सगळे ब्लॉग्स पाहायला मिळतील. एन्जॉय करा. आणि खूप जणींना चकलींची रेसिपी हवी आहे, मम्मीच्या हातची भाकरीची हवी आहे, भाज्यांची हवी आहे, तर मी प्रयत्न करेन द्यायचा. आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. हाऊस क्वीन टिप्सवरती सुद्धा चॅनलवरती माझ्या भेट द्या, ॲट हाऊस क्वीन ऑफिशियल माझं इन्स्टा अकाउंट आहे, तर तिथेही भेट द्या. आणि प्लीज सगळ्यांना रिकमेंड करा माझं चॅनल, आवडत असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा तुमच्या फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ज, फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना. आणि अजून काही सजेशन्स असतील तर ते वेलकम आहेतच. पूर्ण साड्यांचे व्हिडिओज मी हाऊस क्वीन टिप्सवरती टाकलेले आहेत आणि ह्याच्यावरती माझ्या लाईफस्टाईल बाकी सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ येतच राहतात. अजून एका व्हिडिओची तुम्ही जी वाट पाहता तर त्यासंबंधीचे काही अपडेट्स मी नंतर देईनच, आता जरासं तो व्हिडिओ होल्डवरती आहे. मी बोलले होते की 20 तारखेला तो व्हिडिओ येईल, पण तो जरा होल्डवरती आहे व्हिडिओ, काही कारणास्तव तो त्यावेळी मला स्किप करावा लागला, तर येईल लवकर, त्याबद्दल काही वाद नाही. चला बाय बाय, उद्या भेटू.